नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर हळदींचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि आज मी दाखवते तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ. तर छानपैकी तयार होऊन आम्ही सर्वजण गेलेलो आहोत लग्नाला. लग्न हे जवळचंच गावामध्ये होतं, मोरगाव. तर तिथे समुद्रकिनारा लाभलेला आहे चारही बाजूने त्या गावाला, म्हणजे गाव वरती आहे आणि खाली समुद्र. तर छानपैकी आमची जाण्याची सोय केलेली होती, बस होत्या दोन मोठ्या. बसमध्ये बायकांनी गाणी म्हणायला सुरुवात केलेली आहे, चला ऐकूयात. मूळ गायिका कोण आहे? आता आम्ही पोहोचलेलो आहोत मुलीच्या गावाकडे. मंदिर आहे हे आणि मंदिरामध्ये नवरदेवाला बसवलेलं होतं. मंदिरामध्ये नवरदेवाला बसवून तिथे करवलं येत असतात नवरीकडच्या, त्याला थोडंसं खायला वगैरे घेऊन. तोच हा सीन आहे. घोडासुद्धा बँडवर खूप छान डान्स करत होता. आता लग्नाची वेळ झालेली आहे, त्या कारणाने नवरदेवाला मंडपात नेण्याआधी नवरीचे जे कपडे वगैरे असतात ते अशा प्रकारे डोक्यावर नेण्याची तिकडे परंपरा आहे. तर सर्वजणी आरतीचं ताट कडा वगैरे घेऊन आता नवरीकडे गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग आता मुलगा जाणार आहे लग्न मंडपामध्ये घोड्यावर बसून. दुल्हा चढा घोडी. तर नवरदेव निघालेला आहे लग्नासाठी, पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की गाव खूप सुंदर आहे मुलीचं आणि स्वच्छ होतं. घोड्यावरून उतरत होता आणि आम्ही जिथे उभे होतो तिथे बघा, हे आंब्याचं, आंब्यांनी पूर्ण लवंडलेलं झाड मला दिसलं आणि त्याचा व्हिडिओ काढावा असं वाटलं.
घ्या. झाले संपले ना. आहेत अजून. लग्न लागलेलं आहे, सप्तपदी झालेल्या आहेत आणि नंतर आम्ही स्टेजवर गेलो नवरा नवरीला भेटण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर हा समुद्रकिनारा दाखवते. मी तुम्हाला म्हणाले होते खाली समुद्रकिनारा आहे तो. आणि या आहेत मिस्टरांच्या मावशी. त्याच्यानंतर ह्या सर्व माझ्या सासवा, म्हणजे काही माम्या मिस्टरांच्या आणि मावशी वगैरे आहेत. त्याच्यानंतर मग आता ह्या सासूबाईंना माझ्याबरोबर रील बनवायचा होता. पटकंती करायला थोडीशी. आता रात्रीचे वाजलेले आहेत 7:45 आहे ना दिशा. आणि दिशाला फिरायचं आहे बीच. कुठे जायचं दिशाला? बीच. आम्ही लग्न आटपून लगेच तिथून निघालेलो होतो. नवरा नवरी यायला वेळ होती म्हणून मग आता आम्ही निघालेलो आहोत मुरुडचा बाजार बघायला. आणि दिशाला बीच पाहायचं होतं, ते पाहण्यासाठी निघालेलो आहोत. तर सुकी मच्छी खूप छान मिळते मुरुडला म्हणून थोडीशी ती घेतलेली आहे आम्ही. आणि मग रिटर्न येत होतो त्यावेळेला त्यांनी ही मच्छी मार्केट दाखवलेलं आहे. आणि बाजारात असतानाच आम्हाला कळलं की सासूबाईंची तब्येत बिघडलेली आहे म्हणून मग आम्ही लगेचच रिटर्न यायला निघालो. आणि त्याच्यानंतर मग जसं आम्ही आलो तसं दिसलं की नवरा नवरीसुद्धा आलेले होते. तर संपूर्ण वरात जी आहे ती पाहण्यासारखी आहे. व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, मजा येईल तुम्हाला बघायला. खूप छान वरात असते मुरुडमध्ये. नाचत होते नवऱ्या नवरीला सुद्धा नाचवलेली आहे. आणि आता पोहोचलेलो आहोत घरी. तर दार अडवण्याची प्रथा असते. सर्व भाऊ बहिणी आणि जितके नातेवाईक असतील तितके सर्वजण दार अडवत असतात, कारण त्यावेळेला छानपैकी नवरा नवरीला फोडलं जातं. आणि आता बहीण जी आहे ती पाय धुवून नवरा नवरीला ओवाळून आत घेणार आहे. Thank you.
चल हो नाही म्हणता म्हणता जुळले लग्न एकदाच हो नाही म्हणता म्हणता जुळले लग्न एकदाच प्रज्ञामुळे मला भेटले सौख्य आयुष्य भराचे अंकाली उडाले पाहिजे बाहेर सर देवाकडे चालत या पावले ह्याच्यावर तांदूळ पडू दे नवीन जोडप्याचा गृहप्रवेश झालेला आहे आणि नंतर नवरीने नवऱ्याने सर्वांचे आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. दिराने आम्हाला आणून सोडलेलं होतं बस स्टँडवर. त्या दिवशी हनुमान जयंती होती त्या कारणाने त्याची मिरवणूक निघालेली होती. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.